हाथ बलशस्य मुख्य विष्णु कंठे समाश्रिता हा मुले तत्र सुब्रह्म मध्ये मातृगुणा सुरदा हा कौशल सागर सर सप्त विभव सुंदर ऋग्वेद साम तरुण अंग्रश सहिता समय कृष्ण समाश्रिता हा प्रगाग्र सर्वे शांति कृषिवर्ग आयाम देव गुजर मृत शेखर का हा गंडे चंद्रजो गोदावरी सरस्वती नरवरी सुंदर जले स्वयं सानिधि गुरु कलश देवता मा समसोपचार गंगा शुद्ध पुष्प समर्पयामी बाजू ठेवून घेतो कलश ठेवून घे बाजूला घंटा है तिक वरती चौरंगा उजवे हाथ मध्य दया डावे हाथ ने दोन पड़ा पानी घाला बरबर तिला पुसायची वाइप आउट करायची वाजवायची रिंग द बेल and keep it at this place. Okay. बरोबर ओम आशे शिशानो वृषभो भीमो भानागणः शोभन शर्षणीनां संक्रंदनो निमिषे कबीर शतम सेनाय साकम इंद्रा रिंटिका देवे नमः समस्त जगते गंधाक्ष पुष्पम समर्पयामि फूल घ्यायचं गंधाक्षरामध्ये बुडवायचं आणि त्या घंट्याशी ठेवून द्यायचं गंध अक्षता राईस राईस यस बरोबर आणि ते तिकडे ठेवून द्या बरोबर घंटेला घंटे ओम दिवे दिवे सर्व श्री रंगमर्दन कृष्ण आसे तथा प्रसन्न मनोज हान दास वृषो वसन तथा व्रज वर्षण शंकरंचा दीप देवदाय नमा समसोजार ते गंगा शुद्ध पुष्पम समर्पयामि परत दुसरं फूल घ्यायचं गंधामध्ये बुडवायचं अक्षता ठेवायच्या आणि ते समय जे ते ठेवायचं जर का लांब असेल समय तर दुसरा कोण ठेवाल ते नाही कशाला तुम्ही ठेवलं तरी चालेल हा बरोबर बर हा बरोबर ठीक आहे मग तार ओके ठेवते तू उठून नाही नको ना तू ठेव ना तू ठेवलंच तर चालेल उठलेलं चालतो दीपक देवताय नम समसोपचारा गंधाक्षत पुष्पम समर्पयामि अस्मिन् कलशे वर्णनं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं आवाहयामि अच्छा
एकदा हातामध्ये आक्षेपा घ्यायचा आणि पाण्याबरोबर कामाला सोडायचा. श्री श्रीमत अनंत वृत्तांगत्वेन श्री यमुना पूजान करीशे सोडून दे, हात पुसून घे, हात जोडून ठेव. लोकपाल सुतां देवी इंद्र नील समद भवान यमुने त्वा मोहं ध्याये सर्व कामार्थ सिद्धे यमुना एक नमः ध्यायामि ध्याय धनार्थ अक्षतां समर्पयामि. आता अक्षता इथे कलशामध्ये टाकायचे, वरती कलश आहे ना चौरंगावर, त्याच्यामध्ये अक्षता टाकायचे. बाऊल बाऊल भरून द्या त्याला, म्हणजे सारख्या लागतील ना अक्षता. तुमचं लागणार म्हणतं दोन-तीन वेळ लागेलच. यमुनाय नमः आवाहयामि आवाहनार्थ अक्षतां समर्पयामि. बरोबर, करेक्ट. यमुनाय नमः आसनार्थ अक्षतां समर्पयामि, परत अक्षता व्हायच्या. बरोबर, एक पाणी पाणी घालायचं. यमुनाय नमः पाद्यं समर्पयामि, उजव्या हाताने. बरोबर आहे, बरोबर. यमुनाय नमः अर्घ्यं समर्पयामि, परत पळीवर पाणी घालायचं. सारखं कंटिन्यूअस करत राहायचं काम. यमुनाय नमः आचमनीयं समर्पयामि, परत एक पाणी पाणी घालायचं. यमुनाय नमः स्नानं समर्पयामि, स्नानं ते आचमनीयं समर्पयामि. अजून एकदा पाणी घाल, अजून एकदा घाल. बरोबर, आचमनीयं समर्पयामि. बरोबर, यमुनाय नमः पंचामृत स्नानं समर्पयामि. आता पंचामृत आहे का? पंचामृत स्नानं समर्पयामि. वा, त्याच्या आतमध्ये घाल परश. बरोबर, चमचा ठेवून दे. आता दोन पळ्या पाणी घाल, दोन पळ्या पाणी घाल कलशामध्ये. पंचामृत स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं ते शुद्धोदक स्नानं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि. बरोबर, आता पळीमध्ये पाणी घ्यायचं, पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक गंध थोडस ठेवलं, गंध गंध. किंवा फुलाला लावून ते फूल ठेवलं, पण फुलं तुमच्याकडे मोठी असतात ना, तो प्रॉब्लेम आहेत का? हा, म्हणजे छोट तर हा म्हणजे पळीवर गावू शकेल ना. आता ह्याच्या पुढे त्याला गंधवायचं असेल ना, तर गंधामध्ये बुडून ते फुल त्या पळीत ठेवून घ्या. आडवी आडवी दांडी तिकडे फुलाची दांडी ठेवा, नाही तर राहील सर. आडवी दांडी, हा बरोबर, करेक्ट करेक्ट, असं व्हायचं, करेक्ट. ओम गंधद्वारा मृदशा नित्य पुष्टां गरीषणे मीश्वर सर्वभूतानंदानी उपवये ऐश्वर्याम. बरोबर, दोन पळ्या पाणी घालायचं. श्री सत श्री मदनंताय नम श्री यमुनाय नम षष्ठम गंधोदक स्नानं समर्पयामि, गंधोदक स्नानं ते शुद्धोदक आचमनीयं समर्पयामि. बरोबर, आता एक फूल घ्यायचं, गंध अक्षतामध्ये बुडवायचं, हळद कुंकवामध्ये बुडवायचं आणि ते सगळं व्हायचं. परत परत तुला करायला नको, तुला खरं सेपरेट करायला पाहिजे. किंवा ते त्याला बुडवून सांगा ना हळद कुंकवामध्ये, त्याला ते कठीण जाईल. फूल आहे, फूल आहे, फूल हातात घेऊन. बरोबर, बरोबर आणि आता ते सर्वालंकाराचे अक्षतां समर्पयामि, हरिद्र कुंकुम सकल सौभाग्य द्रव्य समर्पयामि, दोनदा हातावर पाणी सोडायचं, धूपम समर्पयामि, स्थापित दीपम समर्पयामि, नैवेद्याचे पूर्ण स्थापित पंचामृत नैवेद्यम समर्पयामि. आता ज्या पंचामृताचं त्याने एक पळी घातलं ना, ते त्याच्याबरोबर मंडळ करून त्या ठेवायला सांगा. ती वाटते मंडळ कर काय, हा बरोबर, झाल्यानंतर काम कुठे ठेवलं तर चालेल. बरं, ठेवून तर चालेल. बरोबर, करेक्ट. आणि त्या पंचामृतामध्ये एक तुळशीचं पान ठेवा सर. सत्यं दुर्गेन परिषिंचा मी अमृतो पसरणमसी. ओम ब्रह्माय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. बरं चालेल, ते तामरण टाक, व्हेरी गुड. आणि हात ताप पळी ठेवून दे जागेवरती. हा बरोबर, आणि ते वाटील हात धरून ठेव. सत्यं द्वर्देन परिषिंचामि अमृतो पसरणमसी. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा, मुदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा.
तीनदा पाणी सोडायचं, उत्तरा प्रक्षालनम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, तसं टाकलं तरी चालेल, ते पण बरोबर आहे. नुसत्या उजव्याकडे टाकलं तरी पण चालेल. उत्तरा प्रक्षालनम समर्पयामि, हस्त प्रक्षालनम समर्पयामि, हात पुसून घ्यायचे, आचमनीयम समर्पयामि, करोत उठाना ते सपुष्प चंदनम समर्पयामि, एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं आणि ते अवशेषात व्हायचं. बरोबर. अक्षत आपल्या एक पळीवर पाणी घ्यायचं, दुसऱ्या विड्यावरती पाणी टाकायचं. कृतपूजनेन हातावरून पाणी सोडायचं. यमुना देवी प्रियताम. बरोबर. तर यमुना देवीचं आपण पूजन करतो. बरोबर. हात पुसून घ्यायचे. बरोबर. आता सर त्या